नमस्कार, मी महेश तांके लोखिन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडींचा वेगवान आढावा फास्ट फाईव्ह. राज्यसभेच्या 7 जागांची निवडणूक बिनविरोध. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या 7 जागांची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली आहे. राज्यातून 7 सदस्य राज्यसभेवर निवडून द्यायचे आहेत व या 7 जागांसाठी 7 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा अर्ज मागण्याची मुदत संपल्यानंतर 18 मार्च रोजी होईल. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शुक्रवारी अंतिम मुदत होती. सेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादीच्या फौजिया खान, काँग्रेसचे राजीव सातव आणि भाजपचे डॉक्टर भागवत कराड अशा 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. गुरुवारपर्यंत शरद पवार, रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले या 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अंबरनाथ तालुक्यातील वांगणे येथे शिवसेना शहर शाखेच्या वतीने तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख एकनाथ शेलार, वांगणीच्या सरपंच सौ केतकी शेलार, शिवसेनेचे युवा नेते किशोरभाई शेलार, शिवसैनिक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एकनाथ शेलार यांनी आपलं मार्गदर्शन करताना सांगितलं की शिवरायांनी शून्यातून विश्व निर्माण केले, जात धर्म यांच्या पलीकडे जाऊन ते सर्वांचे राजे झाले, त्यांचा वारसा पुढे चालवणे हे सर्व शिवसैनिकांचे आणि शिवप्रेमींचे कार्य आहे. श्री क्षेत्र टाकेश्वर मठाधिपती धर्मगुरू फुलनाथ बाबा यांच्या प्रेरणेतून शापूर तालुक्यातील अनेक गावात नदी नाले सफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे लाख मोलाचं कार्य बऱ्याच दानवीरांनी व कर्मवीरांनी हाती घेतलेलं आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने यात खारीचा वाटा घेत असतानाच पाचघर नदीच्या नाले सफाईला काल सुरुवात झाली आहे. यावेळी भागवत काका, न्यास काका, संगीता गांगड, अशोक किरणक यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, ग्रामस्थ व सत्संगप्रेमी उपस्थित होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांनी काल राज्यसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. सातव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे हे महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. समग्र शिक्षा जिल्हा परिषद पालघर यांच्यातर्फे दिनांक 10 मार्च ते 13 मार्चपर्यंत दिल्ली अभ्यास दौऱ्यामध्ये मोखाड्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोचाळे येथील मुख्याध्यापक श्री दिनकर पांडुरंग फसाळे, मोरंडा शाळेचे पदवीधर शिक्षक श्री ईश्वर उखा पाटील व शाळेचे 5 विद्यार्थी यांची निवड झाली आहे. 1 ते 8 शाळांचे 68 विद्यार्थी तर निवडक 10 शिक्षक व अधिकारी या सहलीमध्ये सहभागी झाले. या 4 दिवसीय दौऱ्यादरम्यान मुलांनी राजघाट, अक्षरधाम मंदिर, इंडिया गेट, लाल किल्ला, राष्ट्रपती भवन, संसद भवन, कुतुब मिनार अशा ऐतिहासिक वस्तूंना भेट देऊन त्याची माहिती घेतली. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.